नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे आपण 200 लिटर सुडोमोनास फ्लोरोसॉन्स हे जीवाणू आणि त्यामध्ये आता 5 लिटर ताक टाकत आहोत आणि याची एक आपल्याला हरभऱ्याला फवारणी घेणार आहोत. सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे आपण आता याची एक फवारणी घेणार आहोत. सध्या ते आता अख्खंच्या अख्खं असं गाळून डायरेक्ट पिकावरती फवारणी करायची, त्यामध्ये जे पाणी वगैरे काही मिसळा करायचं नाही. धन्यवाद.